कसला खायचा आहे? शिराचा म्हणजे रवा साखरेचा का? लाडू कशात करायचा आहे, कशानं बनवायचा आहे? वर दाखव, वर त्यानं बनवायचंय का? तर दुपारी बनवूया आपण, आता वाजले 11, सगळे काम झाले. कशाचा लाडू खायचाय? त्याचा चक्राचा. बरं चालते, दुपारी करू. सगळे काम माझे झाले का? ओके, आता आणखीन काम बाकी आहे. नमस्कार. तर सुधा बाबर ब्लॉग्समध्ये स्वागत आहे सर्वांचं. तर दुपारचे वाजलेले आहेत 3:15 आणि समर्थनं म्हणजे रव्याचे लाडू बनवायला सांगितलेले आहेत. तर आता मी त्यासाठी रव्याचे लाडू बनवणार आहे. त्यानं झोपलाय तोपर्यंत आणि झोपेतून उठल्यावर आपण त्याची रिॲक्शन पण पाहूया, तुम्हाला दाखवते. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. लाडू बनवण्यासाठी 1 ग्लास साखर आणि 1 ग्लास रवा आणि किसून घेतलेलं खोबरं. तर सगळ्यात पहिलं आपण आता रवा भाजून घेऊया. कढई गरम झालेली आहे, त्यात टाकून घेऊया रवा. छान असा आपणाला रवा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जे पाक बनवलेला असतो ते रव्यानं वढायला पाहिजे. हळूहळू आपल्या रव्याचा कलर बदलत आहे, पाहू शकताय. तर यात मी 2 चमचे तूप टाकले, त्यावेळेस व्हिडिओ शूट करायचं विसरून गेलं. तर छान असा आता कलर चेंज होत आहे आपला, तुम्ही पाहू शकताय. रवा भाजलेला आहे, काढूनही घेतला. आता कढईत टाकूया आपण 1 ग्लास साखर आणि 1/2 ग्लासापेक्षा जास्त. तर छान अशी आपली चाचणी शिजत आहे, तुम्ही पाहू शकताय. तर चाचणी शिजत असताना ॲड टाकायचं आपणाला 1 चमचा दूध. आणि जे आता यावरती मळे घाण निघते दुधामुळे, ते आपण आता बाजूला काढून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, ही जी साईडला जमा झालेली आहे, तर ही माझी आई अशा पद्धतीनं यातली मळी काढते चाचणीमधली दूध टाकून. तर हे पहा, साखरेचे घाण काय जे काय आहे ते बाजूला दुधामळीवरती येतं. तर आपल्या चाचणीत इतकी मळी निघालेली आहे, तुम्ही पाहू शकता घाण. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, आपल्या लाडूला जशी चाचणी हवी आहे तशी चाचणी बनवून तयार आहे. तर यातला आपण एका वाटीमध्ये पाहू शकता या ठिकाणी पाक काढून ठेवायचा आहे. तर 1/2 वाटी मी पाक ठेवलेला आहे. तर ह्या पाकामध्ये आपल्याला आता रवा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा मिक्स करून झालेला आहे, यात आपण किसून घेतलेलं खोबरंही टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. तर 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय, तर आणखीन थोडंसं आपण याला गार करून घेऊया. तर छान अशी आपली चाचणी जमलेली आहे. असं आपलं आता हे घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण याचे आता लाडू बनवून घेऊया. आणि हे आहे रिंग, मी लाडू बनवण्यासाठी वापरणार आहे. जे चिकटपट्टीच्या आतमध्ये निघते, वरली चिकटपट्टी आपली पूर्ण संपलेली आहे, ही मी स्वच्छ करून घेतलं, हे असं ठेवायचं. तर हे असं बनवायचं, हे मला समर्थने आयडिया दिली आहे सकाळी. आणि ह्या रिंगमुळंच त्याच्या लक्षात आलं की लाडू बनवायचे, कारण मी दिवाळीला शेवग्यामध्ये लाडू बनवलते हे त्याने पाहिलेलं होतं. आणि अशा पद्धतीनं आपण हे
काढून घेऊया। तर पहा गोलसर असा आपला लाडू छोटासा बनून तयार आहे। तर परत एक आपण बनवून पाहूया लाडू। एक्स्ट्राच काढून टाकायचं। हलक्याशा हाताने दाबून आपण ह्यामधून लाडू काढून घ्यायचा। तर पहा अगदी गोल असा आपला लाडू बनून तयार आहे। तर आपले इतके लाडू बनवून झाले आणि सुरुवातीला आपण अर्धी वाटीची पाक काढून ठेवला होता, त्यात टाकलाय मी हा जिलेबी कलर आणि त्यात आपला हा लाडू घ्यायचा आहे। आणि बरोबर अर्धा आपणाला यामध्ये कलर करून घ्यायचा आहे। आणि समोर तो उठलेला आहे, आता आलेला आहे या ठिकाणी आणि एकदम खुश झालाय लाडू पाहून। अशा पद्धतीनं कलर मध्ये डिप करून घ्यायचा आहे। तर छान असे आपले रव्याचे लाडू तुम्ही पाहू शकताय बनून तयार आहेत। झटकीपट